राघोबा आणि हा आता काय करतोय चूक झाली माफ करा अरे काय डोळा फुटला का काय तुझं अरे ध्यान कुठं असतंय तुझं अरे गणोबा आहे वय वाटलंच मला काय वाटलं काय तुला नाही काही नाही अरे इथं राजवाड्यामध्ये पहिल्यांदा आलोय ना म्या म्हणून जरा बघत होतो समजा तेच म्हणतोय मी तू हत काय करतोय अरे आता हतच काम करायचंय ना मला त्या सोनूबाला धाडलं ना खाली पायथ्याला काय बी काम करत नव्हतं सारखी कामाची टाळाटाळ करत होता त्याचं असं झालं होतं एक हात लाकूड आणि 10 हात डपली असं होतं त्याच अरे बिनकामाचाच होता त्यो तू असं काय बी करू नकोस समधी काम सांगतो तुला गणोबा म्या असं ऐकलंय का इथं समधी काम तूच करतो अरे देवास्नी आणि परदानगीसनी कुणी कुणी काय काय काम केली हे समजा मलाच सांगावं लागतंय की होय मग अरे काय सोपं काम आहे वय ते पर देवास्नी काय हवं काय नको ते समज तूच बघतो मग काय सोपं आहे वय आता बघ तू आता इथं आलायस ना आता 4 दिवस माझ्या संग राहा हा समज सांगन तुला होय आणि कोण कोण असतं घरला म्हणजे लगीन झालंय का तुझं नाही ना एकलाच आहे मी आता काय झालं काय नाही म्हणजे तुझं बी त्या सोनमगतच झालं म्हणायचं त्याचं बी लगीन झालं नव्हतं एक ध्यानात ठेव राघोबा तू कामाची टाळाटाळ करायची नाही ना तर तुला बी माघारी धाडून देईन नाही नाही चल आता काम सांगतो होय हां सोनं बी सारखी कामाची टाळाटाळ करायची नाही तिमाशेट तुझा नमस्कार मला पोहोचला देवा आपल्या दर्शनाची आस होतीस पण इथे येण्याचे निमित्त वेगळे होते चालायचंच देवा संकोच वाटतो मुलीच्या घरी असं माता पित्यांनी सतत येणे योग्य नव्हे तिमाशेट कोण कुणाची कन्या कोण कुणाचे माता पिता भ्रम आहे जागे व्हा क्षमा असावी देवा परंतु म्हाळसा साक्षात पार्वती देवी हे मी कसे विसरे मला ते शक्य नाही ह्यावेळी सौभाग्यवतींचे येण्याचे काय प्रयोजन आपण तिच्या अपराधांना क्षमा करत आला आहात त्यामुळे तिला सगळे सोपे वाटते असू द्या मला तुला धर्मसंकटात नाही टाकायचे मी मायानंदाला विरोध करतो हे तिला ठाऊक आहे म्हणून तिने ह्यावेळी मला काहीच सांगितलेले नाही परंतु ती काहीतरी ठरवते एवढे मात्र निश्चित त्यात तिला असेही कळले की बाणाई इथे आली आहे म्हणून ती तातडीने इथे आली ह्या गोष्टी त्यांना समजणं अत्यंत अवघड आहे त्या गुंतत जाणार हाती मात्र काहीच लागणार नाही मला त्याची कल्पना आहे देवा देवा मनात एक प्रश्न होता कुणाच्या माझ्या विचारा देवा म्हाळसाला सत्य कधी कळणार तिमाशेट हा अत्यंत मोठा प्रश्न आहे खूप मोठा जागर करावा लागेल आकाशाला आवाज भिडेल एवढा मोठा गोंधळ घालायला लागेल आणि तेव्हा कुठे आदिशक्तीला जाग येईल पण काहीतरी करायला हवं देवा तिम्माशेट हे सर्व मीच घडवतो चिंता नसावी आता जे जे घडेल ते होऊ द्यावे माझ्याकडून काही चुकीचे शब्द आले असतील तर क्षमा असावी देवा आपल्याला पाहून आणि भेटून खूप आनंद झाला शुभम भवतु